राजा हिंदुस्थानी चित्रपटात आमिर खानने घेतले करिश्मा कपूरचे 47 वेळा किस. राजा हिंदुस्थानीमधील आमिर खान आणि करिश्मा कपूरचा किसिंग सीनचा किस्सा. 47 रिटेक नंतर परफेक्ट शॉट, जाणून घ्या त्यामागील किस्सा. राजा हिंदुस्थानी चित्रपटाला 28 वर्ष पूर्ण. 1996 प्रदर्शित झालेला करिश्मा कपूर आणि आमिर खान यांचा राजा हिंदुस्थानी हा चित्रपट तुम्हा सर्वांना आठवत असेलच. शेवटी हा चित्रपट आमिर आणि करिश्माच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटातील गाणे आजही लोकांच्या ओठावर आहेत. या चित्रपटाला 28 वर्ष पूर्ण झाली असली तरी आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात करिश्माने आमिर खानसोबत जबरदस्त किसिंग सीनही दिला होता. या सीनने त्यावेळी खूप मथळे निर्माण केले होते. पण तुम्हाला जेव्हा कळेल की हा सीन एक सीन करण्यासाठी आमिर खानने करिश्माच्या ओठांना 47 वेळा किस केले होते तेव्हा तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. राजा हिंदुस्थानी चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांचा एक किसिंग सीन दाखवलाय. हा छोटा किसिंग सीन पूर्ण करण्यासाठी आमिर खानने जवळपास 47 टेक घेतले. म्हणजेच त्याने 47 वेळा करिश्मा कपूरच्या ओठांना किस केलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मिस्टर परफेक्टनिस्ट म्हटला जाणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खानला किसिंग सीनसाठी 47 टेक का घ्यावे लागले. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्यामागील किस्सा सांगते. राजा हिंदुस्थानी चित्रपटाला 28 वर्ष अलीकडे चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शनने एका मुलाखतीत पूर्ण झालेला सांगितलं. त्याबरोबर या किसिंग सीनचा उल्लेख केलाय. धर्मेशनं सांगितलं की करिश्मा चित्रपटाच्या सेटवर खूप उत्साही होती आणि तिच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक होती. जेव्हा किसिंग सीन आला तेव्हा त्याबद्दल बोलायलाही तिला संकोच वाटत होता. करिश्मा लहान होती आणि तिने कधीही किसिंग सीन केले नव्हते. धर्मेश पुढे म्हणाला, मी बबीताजींना फोन करून संपूर्ण सीन समजावून सांगितला. मला माहीत होतं की फक्त आईच तिच्या मुलीला हे दृश्य नीट समजावून सांगू शकते. या सीनच्या शूटिंग दरम्यान करिश्माची आई बबीताजी पूर्ण 3 दिवस सेटवरच राहिली आणि हा सीन शूट झाला. या सीनबाबत एका मुलाखतीदरम्यान करिश्माने ते दिवस आठवत म्हणले होते की त्या एका किसिंग सीनसाठी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला होता. त्या दृश्यासाठी आमचा राजा हिंदुस्थानी चित्रपट लोकांना आठवतो पण हा सीन शूट करायला आम्हाला 3 दिवस लागले हे त्यांना माहीत नाही. खरं तर आम्ही फेब्रुवारी महिन्यात उटीच्या थंडीत राजा हिंदुस्थानीचं शूटिंग करत होतो. जेव्हाही आम्ही किसिंग शूट करायला जायचो तेव्हा थरथर कापायला लागायचो. एकही टेक ठीक होत नव्हता. करिश्मा पुढे म्हणाली, आम्ही काळजीत होतो. आमची अवस्था अशी झाली होती की हे दृश्य कधीही संपणार. शेवटी 47 रिटेक केल्यानंतर अचूक शॉट झाला आणि 47 घेतल्यानंतर आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या मेहनतीचं फळ मिळालं. हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. चित्रपट ग्रहात असताना या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 78 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं होतं. या चित्रपटाला करिश्मा आमिर शिवाय सुरेश ओबेराय, अर्चना पूरनसिंह, जॉनी लिव्हर सारखे स्टारही दिसले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर अशाच बॉलिवूडच्या वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.